नमस्कार मंडळी, मी प्रमिला पाटील कोल्हापुरी किचन मध्ये अगदी मनापासून स्वागत करते आहे। तर मंडळी, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे मोड आलेले मिक्स कडधान्याची उसळ। तर मंडळी, हे कडधान्य आहे ना, मी काल सकाळी भिजत टाकलं होतं आणि 4 तासानंतर त्याला मी बांधून ठेवलं आणि आज संध्याकाळी हे काढलेले आहे। तर त्याला एवढे असे छान मोड आलेत आणि शेंगदाणे मी असेच भिजून घेतलेत। तर हे मूग, मटकी, कुळीद, मसूर, चवळी, शेंगदाणे, चणे हे सगळं असं मिक्स कडधान्य आहे। जे माझ्याकडे होतं ते मी घेतलेलं आहे आणि तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही घालू शकता। कोणत्याही प्रकारचं कडधान्य याला चालतं आणि तुम्ही ही मिक्स भाजी आहे ना, एकदम पौष्टिक असायची। मोड आणून जर केली ना तर तुम्ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत खाऊ शकता आणि ही पौष्टिक अशी भाजी सकाळी सकाळी एकदम झटपटीची रेसिपी आहे। जर तुम्ही बेसिक तयारी करून ठेवलीत ना, म्हणजे वाटण किंवा पेस्ट अशी जर करून ठेवली तर तुम्हाला ही झटपट अशी सकाळी 15 मिनिटात होणारी रेसिपी आहे। तर मी तुम्हाला आता ही करून दाखवते। तर हे सर्व कडधान्य आहे ना आता मी कुकरला लावून घेणार आहे। आता हे कुकरला लावायच्या आधी मी याच्यामध्ये ना थोडंसं मीठ टाकणार आहे। हे अगदी 1/2 चमचा मीठ टाकले, थोडीशी पेस्ट टाकणार आहे, ते पण अगदी 1/2 चमचा मीठ पेस्ट घेतले आणि थोडीशी हळद। हे मिक्स करून आलं लसूण मीठ घातल्यामुळे काय होतं, ह्याला छान अशी सुंदर अशी चव येते। म्हणून मी हे असे मिक्स करून घेऊन आता हे कुकरमध्ये टाकते। बघा, हे पातेल्यामध्ये टाकते आणि कुकरला 3 शिट्ट्या करून घेते। कडधान्यामध्ये मी हा 1 वाटीभर एवढं मी पाणी टाकणार आहे कारण आपल्याला उसळच करायचे, रस्सा करायचा असं तर आपण थोडं जास्त पाणी टाकलं तरी चालतं। तर आता मी याचं झाकण लावून 3 शिट्ट्या करून घेते। तर मंडळी, आता 3 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि हे हा टोप आहे ना, मी हे कडधान्याचं काढून घेतलं आहे। हे बघा, छान असं गरम गरम असे वाफ येते याच्यातनं। हां, हे बघा, छान शिजलं पण आहे, असं मस्त वाफ येते, वास देखील सुंदर येतो। आपण अद्रक लसूण टाकलं होतं त्याच्यात आणि हे बघा शिजले, छान असे नरम झालेत। आणि हे शिजेपर्यंत ना मी ही सगळी तयारी करून ठेवली होती। कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत मी ही सगळी तयारी करून ठेवली होती। तर याचं साहित्य सगळं तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिहून दिलेलं असेल। तर आता आपण उसळ बनवायला सुरुवात करूया। मी त्यासाठी गॅस पेटवते आणि ही कढई आहे ना, यामध्ये मी उसळ करणार आहे। सर्वप्रथम आपण कढई तापवून घेऊया। तर आता यामध्ये मी 2 पळ्या तेल घेतलेलं आहे। तर या 2 पळ्या तेल मी सगळं टाकून घेतले। तर यामध्ये मी कढई तापली होती, तेल पण लगेच तापले। हां, यामध्ये मी आता जिरं मोहरी टाकून घेते। जिरं मोहरी छान तडतडून द्यायचं, ते पाव पाव चमचा जिरं मोहरी घेतले। आता यामध्ये 1 कांदा हा बारीक चिरून घेतलेला आहे, तो मी टाकून घेते। छान तांबूस रंगापर्यंत हा कांदा भाजून घ्यायचा आपल्याला। आता कांदा हा छान भाजत आलाय बघा। आता यामध्ये आहे ना मी पहिला अद्रक लसूण पेस्ट टाकून घेते। थोडी आपण शिजवताना करताना शिजवताना टाकली होती। वाटण टाकणार आहे मी। वाटण ते कसलं आहे माहिती आहे का, हे कांदा, खोबरं त्याने छान अशी भाजून घ्यायची आणि यामध्ये कांदा, खोबरं आणि गरम मसाला असं हे वाटण आहे। तर आपण तुम्हाला हवी आहे ना ग्रेव्ही, म्हणजे असं तपतपीत असं हवं असेल तेवढं घ्यायचं आहे। तर मी उसळ करणार आहे, थोडं कमीच मसाला टाकणार आहे मी। हे 2 टीस्पून आहे ना हा मसाला टाकलाय वाटण, तो पण छान असं परतून घ्यायचा कांद्यामध्ये। ही झटपट होणारी रेसिपी आहे, तसं ज्याला काय हे नाही। आपण जर हे तयारी करून ठेवली ना तर सकाळी सकाळी आपल्याला डब्याची घाई असते त्या टायमाला असं आपण पटकन परतून दिलं ना तरी चालतं, किंवा कडधान्य आपण रात्री कुकरला लावून ठेवलं ना तरी देखील चालतं। टोमॅटो टाकून घेते मी। हा 1 टोमॅटो बारीक चिरलेला संपूर्ण टाकून घेणार आहे, तो पण छान असं मऊ होईपर्यंत परतायचं आहे।
टोमॅटो किती मऊ झाले बघा. आपण थोडं हळद आपण शिजवताना टाकली होती थोडी, त्यामुळे आता फक्त पाव चमचाच टाकणार आहे. आणि हा लाल तिखट आहे आमचा कोल्हापुरी घरचा घाटी मसाला आहे, तो देखील मी आता आम्ही एक चमचा टाकणार आहे. जर तुमच्याकडे लहान मुलं असतील ना आणि तुम्हाला डब्याला त्या मुलांना जर टिफिनसाठी द्यायचं असेल तर तुम्ही एक थोडंसं असं पाव चमचा एवढा टाकला मसाला आणि त्या मुलांना दिलं ना तर ती मुलं अवश्य खातील ही भाजी. मुलांसाठी पौष्टिक भाजी आहे, म्हणजे कडद मोड आलेले कडधान्य असतात ना ते खूप पौष्टिक असतात, याच्यामध्ये भरपूर सारे जीवनसत्व वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे असतात. तर या मुलांनाही अशी भाजी खाऊ घालावी. तर मी 1.5 चमचा मसाला टाकून घेते हा, पण आम्ही सगळी मोठीच खाणार आहे. छान असं परतून घ्यायचं हे वाटण जे टाकलंय ना ते छान असं परतून घ्यायचं. आणि हे कडधान्य आहे ना आपण जेव्हा कुकरला लावतो ना तेव्हा तुम्ही जर जास्त पाणी टाकलं आणि त्याचा स्टॉक काढून जर त्याचं अळणी पाणी मुलांना प्यायला दिलं ना तर खूपच एकदम अति पौष्टिक असतं. ते मुलांच्या आरोग्यासाठी चांगलं असतं, भरपूर सारे जीवनसत्व असणारे कडधान्य असतं हे मिक्स. ते तुम्ही अवश्य मुलांना खाऊ घाला. तर मी एक पेला पाणी टाकलं होतं तर हे पाणी आहे ना मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे सर्व. हे पाणी पौष्टिक पाणी एकदम, त्यामुळे मी सर्व पाणी ह्याच्यात वापरणार आहे भाजीमध्ये. उसळ मस्त अशी मिक्स करून घ्यायची. आता हे सगळं कडधान्य मी ह्याच्यात टाकलं आहे बघ किती सुंदर दिसतंय. आणि हे आपल्याला आता डब्यासाठी न्यायची म्हणजे सुकीच करायची. आणि टिफिनला देताना असं म्हणजे याला तरी यायलाच पाहिजे असं काय नाही आहे, त्याच्यातला आपल्याला पौष्टिकपणा घ्यायचा असतो. म्हणून मी हे मोड आलेलं कडधान्याचं तुम्हाला उसळ करून दाखवते. आता हे मिक्स झालं आहे ना हे थोडं सुकून द्यायचं आपल्याला. आता हे पाणी ह्याच्यातच मुरून घ्यायचं आहे. आणि थोडं मीठ आहे ना आपण टाकलं होतं तर मीठ आता मी थोडंसं टाकणार, कारण हे पाण्यामध्ये मीठ आहे आणि मग ते आटलं ना तर थोडं अजून खारट होऊ शकतं म्हणून कमी टाकणार आहे. ते एकदम पाव चमचा मीठ टाकते मी, जर अजून आवश्यकता वाटली तर नंतर आपण घेऊ शकतो. आता याला छान सुकून द्यायची भाजी थोडी, तर तोपर्यंत ह्याच्यावर झाकण ठेवते. आणि छान थोडं पाणी ह्याच्यातलं आटलं ना का मी तुम्हाला पुढची कृती दाखवते. आता हे भाजीवरचं झाकण काढून घेते मी. हां हां मस्त वाफ सुटले बघा, छान सुकली आहे. अशी उसळ करायची असते सुकी, टिफिनसाठी पण एकदम मस्त. तुम्हाला अशी थपथपीत पाहिजे तर ते देखील करू शकता, आमटी करू शकता, तुम्ही जर काहीही करू शकता. पण अशी उसळ टिफिनसाठी लहान मुलं देखील खातात. कडधान्य म्हटलं की छान लागतं, मुलांना आवडतंच. तर या भाजीमध्ये मी आता कोथिंबीर टाकून घेते. थोडीशी कोथिंबीर मी गार्निशिंगसाठी ठेवली आहे. आता हे भाजी छान मिक्स केली आणि आता मी ही भाजी ह्या भाजीचा गॅस बंद करून घेते आणि डिश सर्व करते. अशी गरम गरम भाजी बघा, गरम गरम अशी मस्त भाजी बाऊलमध्ये असं सर्व करते. म्हणजे छान उसळ आणि वास देखील एकदम सुंदर होतोय. मुलं कशी वेगवेगळ्या अशा पालेभाज्या म्हणा किंवा फळभाज्या खायला कंटाळा करतात ना, मग त्या टायमाला आपण त्यांच्या शरीरामध्ये कसं कॅल्शियम कमी होतो तर त्यासाठी ही भाजी आहे ना अशी मोड काढून जर दिली ना तुम्ही मुलांना तर मुलांना कडधान्य फारच आवडतो, त्यामुळे ही मुलं भाजी ना अशा पद्धतीने केली तर फार आवडीने खातील आणि त्यांच्यामध्ये भरपूर सारे जीवनसत्व देखील त्यांच्या शरीराला मिळतील. तर ही बघा ही भाजी आहे ना आता छान अशी बाऊलमध्ये काढली आहे मी. आणि त्याच्यावर थोडीशी वरून गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकते. तर मंडळी ही भाजी आता तयार झाली आहे. आणि ही मिक्स कडधान्याची मोड आलेल्या मिक्स कडधान्याची पौष्टिक अशी भाजी कशी झाली कशी वाटली ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, शेजारच्या बेल आयकॉन देखील दाबा. धन्यवाद.